लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी येत्या 1 मे पासून 18 वर्षांपुढील सर्व व्यक्तींना लस देण्याचं केंद्र सरकारने जाहीर केलं असतानाच कोविडशील्ड लसीचे निर्माते असलेल्या सिरम इन्स्टिट्यूटने राज्य सरकारे तसेच खासगी रुग्णालयांना देण्यात येणाऱ्या लस मात्रांचे दर जाहीर केले आहेत. त्यानुसार राज्य सरकार आणि खासगी रुग्णालय यांना आता प्रति डोस अनुक्रमे 400 आणि 600 रुपये मोजावे लागणार आहेत. देशात लसीकरणाच्या 3र्या टप्प्यासाठी लवकरच सुरुवात होणार आहे. या टप्प्यासाठी लसींचे उत्पादन वाढवण्यात यावे म्हणून सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक यांना 4,500 कोटींचे तातडीचे अर्थसहाय्यही केंद्र सरकारने दिले. या सर्व पार्श्वभूमीवर सिरमने ट्विटरवर लसीचे नवे दर जाहीर केले. त्यानुसार राज्य सरकारांना 400 प्रतिडोस तर खासगी रुग्णालयांना 600 रुपये प्रतिडोस कोविडशील्ड देण्यात येईल. मात्र केंद्र सरकारला 150 रुपये प्रतिडोस या दरानेच पुरवठा केला जाईल. 2 महिन्यांमध्ये लस उत्पादनाला वेग देण्यात येईल असंही म्हटलं आहे. केंद्राच्या धोरणानुसार सिरम आणि भारत बायोटेक यांच्याकडून उत्पादित होणाऱ्या लसींपैकी 50% लसी केंद्रासाठी राखीव असतील तर उर्वरित 50% साठा राज्य आणि खासगी रुग्णालय यांच्यासाठी राखीव असेल. सिरमकडून केंद्राला अवघ्या 150 रुपयांना मात्र राज्यांना 400 तर खासगी रुग्णालयांना 600 रुपयांना लस दिली जाणार असल्याने राज्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.